लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आणि ते निकष बघता यामध्ये सर्वच महिला येणार नाही आहे. म्हणजे एक तर तुम्ही पिवळं किंवा रेशन कार्डधारक महिला असल्या पाहिजेत किंवा घर असलं पाहिजे त्या घराला ही योजना मिळणार आहे. ते नसेल तर तुम्हाला जातीचा दाखला द्यावा लागणार आहे. आता यासाठी जी छाननी समिती आहे त्या छाननी समितीमध्ये किंवा त्या छाननी समितीवरनं मोठं राजकारण घडलेलं आहे. ते असं आहे की या छाननी समिती जनरली अशा योजनांसाठी ह्या वॉर्डनिहाय तालुकास्तरीय असतात, पण इथे ती विधानसभा क्षेत्रनिहाय छाननी समिती केली गेली आहे. 2 सदस्य अशासकीय असतील ते सांगितलं गेलं आहे. अध्यक्ष छाननी समितीचा अशासकीय सदस्य असेल ही एक नवी तरतूद सरकारी योजनेसाठी केली गेलेली आहे आणि म्हणून शंका घ्यायला वाव आहे की ही योजना राजकीय स्वरूपात चालवली जाईल. या योजनेचं राजकारण होत आहे आणि म्हणूनच महेश शिंदे हे जे कोरेगावचे आमदार आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे, त्यांच्याकडे गेलेले महेश शिंदे यांना एका मराठा आंदोलकांनी जो आरक्षणाची मागणी करतो आहे किंवा मनोज जरांगे पाटलांचा समर्थक आहे यांनी फोन केला की तुम्ही मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या मागणीला विरोध करता आहात. त्यावरती महेश शिंदे असं म्हणाले की तुम्ही कोण आहात, तुम्ही मला जाब विचारणारे कोण आहात, मी माझी भूमिका माझं म्हणणं मी बघून घेईल. सांगा तुमच्या पत्नीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदवलं आहे की नाही. तो म्हणाला हो मी नोंदवलं आहे, आता मी बघतो तुमचं नाव कसं यादीत राहतं ते मी डिलीट करेल. आणि मग काय झालं, तो जो ऑडिओ क्लिप आहे ती व्हायरल झाली. मनोज जरांगे पाटील सातारच्या सभेमध्ये त्यांनी हा महेश शिंदे यांच्या विरोधातला विषय काढला. महेश शिंदे यांनाही त्यांनी जो दम द्यायचा तो द्यायचा दिला. आता मनोज शिंदे यांना राहवलं गेलं नाही त्यावरती स्पष्टीकरण देण्यावाचून त्यांनी तो विषय आणखी वाढवला. तो कसा वाढवला ते बघा. आणि त्यावरती सुप्रिया सुळेंनीसुद्धा रवी राणा आणि महेश शिंदे या दोघांना कसं उत्तर दिलंय ते बघा. सगळ्यांना बाकरवाडीमधल्या एका ग्रुपमध्ये पडलं होतं, मुख्यमंत्री साहेब नको आम्हाला तुमचे 1500 रुपये, आम्हाला आरक्षण फक्त द्या. मी त्याला फोन केला, दादा तुला आरक्षण दिलेलं आहे आम्ही, तुला काय पाहिजे? म्हणलं आम्हाला 1500ची गरज नाही. म्हणलं तुझ्या घरच्यांनी ऍप्लिकेशन केलंय का? म्हणला केलंय. मला नाव सांग ती पहिलं डिलीट करतो. म्हणलं असं कसं करायला येईल, सगळ्यांनाच मिळणार आहे, मला बी मिळणार आहे. तसं नाही, आत्ता दिलंय. डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे. खत्री साहेब स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे. कोण पात्र आणि कोण अपात्र तुम्हाला तुमचा आमदार माहिती आहे. गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे. या इलेक्शनला पुढं पुढं पाहणाऱ्यांची यादी काढा, आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबरमध्ये करू. हा शब्द तुम्हाला देतो, 100% कार्यक्रम काढायचे ह्यांचा. मुख्यमंत्र्यांनी दिलं तर की या महाराष्ट्रातली लेख माझी बोलत नाही, मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेखीबद्दल बोलते. तिला जर धमकी अशी दिली ना की 1500 रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखवतोय, बघते तुझा काय कार्यक्रम करते, नाही चलेगा. हा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण जे सुरू केलं बंद केलं पाहिजे. हे सरकार बदललं का पाहिजे, तर या घाणेरड्या गलिच्छ राजकारणासाठी बदल पाहिजे. तुम्ही 1500 रुपये आम्हाला देताय, काय स्वतःच्या खिशातले देत नाही. आम्ही टॅक्स भरतो, मी टॅक्स भरते, तुम्ही सगळे टॅक्स भरता. महेश शिंदे यांनी या योजनेचं एक प्रकारे बिंग फोडलेलं आहे की आत्ता जेवढे म्हणून अर्ज येतील त्यातले वरवर पाहता जेवढे म्हणून पात्र ठरतील ते आम्ही पात्र ठरवतो आहोत. आणि जसं मी सांगितलं की जवळजवळ 1.5 कोटीहून अधिक अर्ज हे पात्र ठरतायत, म्हणजे त्यांना पहिला हप्ता हा दिलाच जाणार आहे. एका घरात जर का 2 लाभार्थी महिला असतील तर पहिला हप्ता एकाच घरात 3000 जाणार आहे. पण याची छाननी होणार आहे. ती जसं आमदार महोदय महेश शिंदे म्हणत आहेत की डिसेंबरला होणार आहे. आणि त्या छाननी समितीमध्ये किती अर्ज हे बाद करायचे, किती पुढे कंटिन्यू ठेवायचे हे ठरवलं जाणार आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की एक सरकारी योजना
निवडणुकीच्या तोंडावरती आणली जाते, तिला भरघोस प्रतिसाद मिळतो आणि कुणाला नको आहे, कारण समाज कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवताना अशा योजनांना कोणी नाही म्हणत नाही, पण याचा राजकीय हेतू हा लपून राहिलेला नाही आहे. काल रवी राणा जे भाजपचे सहयोगी सदस्य आमदार आहेत, त्यांच्या पत्नी नवनीत राणा ह्या भाजपच्या सहयोगी खासदार होत्या, आता गेल्या लोकसभा निवडणुकीला भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढल्या, पराभूत झाल्या, तर ते रवी राणा बोलता बोलता असं बोलून गेले की आत्ता तुम्हाला आम्ही हा हप्ता देऊया, पण जर का मतं दिलं नाही तर आम्ही हे 1500 रुपये काढून घेऊ. आणि त्यावरती मग विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे चिडले आणि त्यांनी त्यांना त्यांच्या शब्दांमध्ये जाब दिलेला आहे. पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की 3000 रुपये सरकारने देण्याचं सुरू केलं, दिवाळी नंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 1500 जागी 3000 रुपये केले आहेत, 3000 रुपये केले पाहिजे ना. आणि 3000 रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणार सर. जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. काय द्या आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते, असा द्यावा लागते नवनीत राणासारख्या कोण कोण आशीर्वाद देणार हात होत करा. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते 1500 रुपये खात्यात वापस घेऊन येईल. सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे का, रवी राणाचा कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे. योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे की निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणली आणि बहिणीला फसवण्याचं काम केलं. सख्या बहिणी म्हणताय, सख्या बहिणीला फसवण्यासाठी योजना आणताय आणि ते मतासाठी आणताय, बहिणीच्या भावनाशी खिलवाड आहे. महाराष्ट्रातील तमाम बहिणींना सांगतोय हा रवी राणा जे म्हणलाय ते सरकारच्या मनातील बोललेलं आहे, ते शिंदेच्या मनातील, ते फडणवीस यांच्या मनातील, ते अजित पवारांच्या मनातील बोललाय की योजना केवळ आणि केवळ मतासाठी आहे. मताची झाली कडकी, बहीण आठवली लाडकी. लक्षात घ्या, या योजनेचे निकष ठरलेले आहेत. वार्षिक 2.5 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या घराला, महिन्याला 20,000 उत्पन्न असणाऱ्या घरातल्या 2 महिलांना, विवाहित आणि अविवाहित, एक असेल मग ती विवाहित असू देत किंवा अविवाहित असू दे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. निवडणूक येईपर्यंत किमान 2 हप्ते एका लाभार्थी महिलेला नक्कीच मिळणार आहे. पण आता ज्या पद्धतीची माहिती पुढे येते आहे की निवडणूक दिवाळीनंतर होते आहे, तर कदाचित आणखी 1 हप्ता या योजनेचा जावा असा प्रयत्न आचारसंहिता लागण्यापूर्वी महायुती सरकारचा नक्कीच असेल, तो काही लपून राहिलेला नाही.